माधवाय नमः गोविंदाय नमः चंद्रमानेन शुभकृत्नाम संवत्सरे दक्षिणायने शरदंगते कामधेनु संभूतं देवर्षे पितृतृप्तिदं श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः देव प्रभो मयार्तानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यतां पुष्पाणि समर्पयामि रूपं रूपमिति प्रतिरूपं पञ्चखाद्य नैवेद्यं समर्पयामि फल आहार नैवेद्यं अतिशय आनंद आहे की या वारीला या ठिकाणी मला येता आलं आणि खरोखर लोकांमध्ये उत्साह देखील आहे, कारण आषाढीला देखील मुख्यमंत्री या ठिकाणी आले होते आणि खूप मोठ्या प्रमाणात भाविक आले होते. आताही अतिशय मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी आहेत आणि शेवटी विठ्ठलाला तर मागणं एकच आहे आणि ते मागणं म्हणजे आपला जो महाराष्ट्र आहे तो संपन्न व्हावा, सुजलाम सुफलाम व्हावा, हेच मागणं विठ्ठलाकडे मांडावं लागतं आणि शेवटी विठ्ठल आपल्या पाठीशी आहेतच, त्यामुळेच आपल्यावरची संकटं जी आहेत ती दूर होत असतात. बघा प्लीज.